आपल्यासोबत काय प्रकार घडले, आपण कुठून कुठे जात होतो? आम्ही कंधार तालुक्यामधल्या लोहा कंधार विधानसभा उमेदवार चंद्रसेन सुनार पाटील यांच्या प्रचारार्थ आम्ही कंधार तालुक्यातल्या बाचोटी गावामधून आमच्या गाड्यांचा थापा पास होत होता। त्यावेळी 100-150 तरुणांनी तोंडाला पांढरे गमजे बांधून हातामध्ये लाट्या काट्या घेऊन आमच्या गाड्यावरती हल्ला केला आणि भ्याड हल्ला केला। माझ्याबरोबर एक लोहा कंधारचे उमेदवार आहेत आणि आम्ही प्रचारार्थ आता कवठा या गावामध्ये जाऊन सभा घेणार होतो। तेवढ्यात त्यांनी पुढून बोनेटवर चढले, दोन्ही फुटवेअरच्या बाजूनी गाडीवर चढले, घोषणा दिल्या, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या, जरांगे पाटलाच्या नावाच्या घोषणा दिल्या आणि पुढून आम्ही गाडी जरा पिकअप थोडा घेतल्यानंतर मागून माझ्या गाडीच्या काचा पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहेत आणि आमच्यावरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न भ्याड लोकांनी केलेला आहे। अरे तोंड बांधून काय हल्ला करता तुम्ही? अरे तुम्हाला हल्ला करायचा आमने सामने या। आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक नाही आहोत, आम्ही ओबीसीच्या बाजूने बोलायचं नाही, आम्ही निवडणुकीला उभं राहायचं नाही, आम्ही प्रचार करायचा नाही। महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना सांगणंय, तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात होतोय, तुमची माणसं विधानसभेला उभं राहिलेली त्यांना आवडत नाहीत। या भ्याड लोकांना जोपर्यंत अटक करत नाहीत पोलीस, उद्या आम्ही कंधारच्या पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत। काय घटना घडली आज बाजूची? आज कवठा येथे प्रचारासाठी जात असताना आज ओबीसीचे नेते लक्ष्मीराव हक्के साहेब यांची कवठा येथे माझ्या प्रचारार्थ भव्य अशी जाहीर सभा होती, त्याच्या अनुषंगाने आम्ही कवठा येथे जात असताना बाचोटी या गावामध्ये जवळपास 200 ते 300 मराठा लोकांनी आमच्यावर जीवघेणा असा भ्याड हल्ला केलेला आहे। हा भ्याड हल्ला त्यांनी पांढरे रुमाल तोंडाला बांधून केलेला आहे, त्यांच्या हातामध्ये काटे काळे रुमाल आणि त्यांनी हक्के साहेबांची जी गाडी होती त्या गाडीवर चढून गाडीचा काचा फोडलेला आहे आणि हा जीवघेणा हल्ला केलेला आहे। आज ओबीसी समाज जागृत झालेला आहे, ओबीसी समाजाने निवडणूक लढू नये यासाठी हा भ्याड आला आणि आम्हाला भेडवण्यासाठी हे केलेला आहे। पण आम्ही त्यांना सांगतो, आम्ही ही जातीने ओबीसी आहोत, आम्ही ही बिनारी औलाद नाही, समोरासमोर या, घरात घुसूनही मारण्याची ताकद आमच्या जीवघेणा हल्ला भ्याड हल्ला करण्याची औलाद नाही। त्यांना साहब तो।